अहो खऱ्या अर्थानं समाज कल्याणाचं सूत्र अहिल्याबाईंनी आपल्या जीवनामध्ये यथार्थपणे जपलं. आज तुम्ही जी आठवडे बाजाराची संकल्पना पाहताय ना, काल मल्हाररावांकडे स्वतःच्या मालकीचं 16 कोटी रुपयाचं धन होतं, पण हे 16 कोटी रुपयाचं धन अहिल्याबाईंनी खऱ्या अर्थानं जी आठवडे बाजाराची संकल्पना आहे, जी तळी आज आम्ही पाहतो जेजुरीला गेल्यानंतर, ते जो आजही आपल्याला खऱ्या अर्थानं 12 पाहायला मिळते, ही 12 सुद्धा खऱ्या अर्थानं अहिल्याबाईंनी उभी केली. गावागावातले पाहायला गेलं तर बाजार तळ ही संकल्पना अहिल्याबाईंची आहे. आज रोजगार हमीची योजना आम्ही पाहतो, ही रोजगार हमीची योजना ज्यांनी निर्माण केली त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यामाई आहेत. कारण एकाच दगडात त्यांनी 2 पक्षी मारले. पाहता पाहता रोजगार हमीची कामं सुरू झाल्यामुळं खऱ्या उत्पन्नाच्या नवीन सुविधा सर्वसामान्याला उत्पन्न झाल्या, आणि अकुशल कारागिरांना बेरोजगारीचा प्रश्न संपून हाताला कायमचं काम मिळालं. पाहता पाहता गावातली वाचनालय त्यांनी उभी केली. गावागावातला एकोपा जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करू लागले आणि समाजाला संघटित भाव देऊन खऱ्या अर्थानं समाजाचा एकसंध नाळ बांधली. आणि ज्यांनी समाजाला एकसंध केलं त्यांच्याच खऱ्या अर्थानं सोहळ्याच्या निमित्तानं आम्हाला जर आमच्या माता समजणार नसतील तर खऱ्या अर्थानं आमचा जन्म कशासाठी आहे हा विचार मात्र करावा लागेल. या सृष्टीच्या पाठीवरती लोहचुंबक आपण वापरतो, पण या लोहचुंबकाचा ज्यांनी शोध लावला तो इंडोनेशियामध्ये रॉबर्ट नावाचा धनगर पुत्रानं लोहचुंबकाचा शोध लावला, म्हणून तर विजेचा खऱ्या अर्थानं पुनर्वापर, ध्वनीचा पुनर्वापर वेगानं होऊ लागला, वास्तवता आहे. अहो या सृष्टीच्या पाठीवरती जर आम्ही पाहिलं तर आजपर्यंत आमचा इतिहास आम्हाला कळला नाही. म्हणून तर फर्ग्युसनच्या बाबतीमध्ये होळकरशाहीचा पॅटर्नचा IIT मध्ये केलेला अभ्यास आणि होळकर पॅटर्नचा अभ्यास करून IIT ची सबंध संकल्पना पूर्णत्वाला गेली हा इतिहास आम्हाला माहीत झाला असता. अहो इंग्रजांना सरो की पळो करून सोडणारे, इंग्रजांना दाही दिशा भटकायला लावून शेवटी पराभवाचं तोंड पाहायला लावणारे यशवंतराव होळकर आम्हाला माहीत झाले असते. खऱ्या अर्थानं रेल्वेचं महत्त्व ओळखून, दळणवळणाचं महत्त्व ओळखून साक्षात इंग्रजांना जमीन देणारे आणि खऱ्या अर्थानं या रेल्वेसाठी कर्ज देणारे तुकोजी होळकर आम्हाला माहीत झाले असते, पण आमचा इतिहास आम्ही समजून कधी घेत नाही. खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या स्वार्थामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आपली गाडी, आपली माडीन, आपली घरातल्या घरातली बायको याच्या पलीकडे जर आम्ही समाजाकडे जायला तयार नसू, आमच्या समाजाचा इतिहास आम्ही समजून घेणार नसू, तर खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या जगण्याला अर्थ राहणार काय आहे याचा मात्र विचार आज नक्की करावा लागेल. कारण आता आपण खऱ्या अर्थानं मुंबईला जाताना खंडाळ्याचा घाट लागतो. आता खंडाळ्यातली पहिली रेल्वे सेवा जी खऱ्या अर्थानं मुंबईतून सुरू झाली, खंडाळा मार्गे आली. अव लक्षात घ्या, त्या खंडाळा मार्गाचा इतिहासच आहे. इंग्रजांचा युनियन जॅक आसमंती गेला, पण ईस्ट इंडिया कंपनीला माहीत होतं की आता जर आपल्याला सत्ता प्रस्थापित करायची असेल तर पहिल्यांदा दळणवळण उभं राहणं कळाची गरज आहे, आणि दळणवळणासाठी सगळ्यात महत्त्वाचं रेल्वे उभी राहणं गरजेचं आहे. म्हणून जगाच्या पाठीवरचे 12 वेगवेगळ्या देशातील इंजिनियर त्यांनी बोलवले, मार्ग काढावा कसा, कारण सगळा डोंगरवाटेचा प्रवास होता, चुनखडीचा प्रवास होता, त्यामुळे इथून मार्ग काढायचा कसा हा सगळ्यात मनामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न होता. तब्बल 2 वर्ष जगातील सगळे इंजिनियर भारत देशात आले, पाहता पाहता मार्ग काढायचा कसं याचं इंग्रजांसोबत कार्य करू लागले, पण 2 वर्षामध्ये एकाही इंजिनियरला तो मार्ग सापडला नाही. आणि त्याचवेळी शिंगरोबा धर्मर आपले खऱ्या अर्थानं मेंढ्या राखत होते आणि इंग्रजी सैन्य मात्र हे गोरे टोपीकर इंग्रज त्या ठिकाणी मार्गाची पाहणी करत होते. ते चित्र पाहिलं आणि शिंगरोबा सहज त्यांना उत्तरले, 2 वर्षापासून पाहतोय जी मेंढर राखायला आलं की तर तुम्ही दिसताय असा, पण काय कारण याचं? आणि गोऱ्या इंग्रजांनी सांगितलं, अहो काही नाही, तुम्हाला काय कळणार आहे, आम्ही 2 वर्ष झालंय इथून रेल्वे मार्ग बनवायचा कसा याचा अभ्यास करतोय, पण अजून मार्ग सापडला नाही होय. 2 वर्ष झालेत, अनेक इंजिनियर आले, अजून तर सापडलं नाही, पण सापडेल काही काळानंतर. आणि शिंगरोबा धनगर मोठमोठ्यानं हसत उतरले, अरे खोळ्यांना एवढंच काम करायचं आहे नव, त्यासाठी कशाला 2 वर्ष लागतात, 2 तास मला द्या, अका खंडाळ्याचा घाट तयार करून देतो की. आणि त्याचवेळी हातामध्ये असणारी घुंगराची काठी घेतली आणि टोपी गोऱ्या इंग्रजांना सांगितलं, आता मी पुढं निघालोय काठी घेऊन, काठीचा मागचा रेष पहा, त्याच्यावर फक्की टाकत चला, शेवटी टोकाला जाल ना, खंडाळ्याचा घाट तयार झाला असेल. आणि शिंगरोबा धनगरांनी ती काठी घेतली, आपल्या घुंगराची काठी ओढत निघाले त्याच्या मागं गोरे इंग्रज. आता पाहू तरी 2 वर्ष गेलेत, एवढे जगाच्या पाठीवरचे ज्ञानी खऱ्या अर्थानं इथं अधिकारी येऊन गेले, अनेक खऱ्या अर्थानं त्यातले तज्ज्ञ येऊन गेले, रस्ता बनला नाही, पण पाहू तरी काय होतंय नेमकं. म्हणून फक्की टाकत गेले, मागं रस्ता बनत गेला आणि पाहता पाहता पुढच्या काही महिन्यांमध्ये खऱ्या अर्थानं आमचा पहिला लोहमार्ग खंडाळ्याचा घाट तयार झाला. या खंडाळ्याच्या घाटामध्ये आम्ही जातो ना, तिथं खऱ्या अर्थानं खंडाळ्याच्या घाटात जात असताना प्रत्येक गाडीवाला आपल्या गाडीतून
एक रुपया खाली टाकतो. तिथं जे छोटंसं मंदिर आहे हे तुम्हाला सांगण्याचं कारण यासाठी आहे, आमच्या महापुरुषांचा इतिहास जर आम्हाला माहीत नसेल तर त्याची काय अवेलना होते याचं उदाहरण तुम्हाला सांगून जातो. लक्षात घ्या, त्या जो एक रुपया टाकला जातो, छोटंसं मंदिर आहे, मंदिर कुणाचं आहे, ते शिंगरोबा धनगरांचं मंदिर आहे, ज्या शिंगरोबा धनगरांनी हा सगळा मार्ग तयार करून दिला. लक्षात घ्या, इंग्रज अधिकारी प्रचंड खुश झाले आणि इंग्रजांनी विचारलं शिंगरोबा, अहो खऱ्या अर्थानं 2 वर्ष ज्यासाठी गेले तो मार्ग तुम्ही 2 तासात बनवला, बोला काय हवंय तुम्हाला. आता या ठिकाणी संपत्ती मागू शकत होते, वतनदारी मागू शकत होते, 1000 एकरची जमीन मागितली असती तरी इंग्रजांनी आनंदानं दिली असती, पण एवढा शब्द ऐकला आणि शिंगरोबा धनगर हातातली काठी सावरत उतरले. अरे काय देणार तुम्ही आम्हाला, मी धनगर हाय धनगर, धनाचा आगर ज्याच्याकडं हाय तो म्या धनगर हाय. अरे मला तुमच्याकडून काही नको बा, तुम्हाला जर द्यायचं असेल ना तर एकच गोष्ट द्या, तुमचा वर फडकणारा झेंडा आहे हा खाली घ्या आणि माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य द्या. इंग्रजांनी एवढे शब्द ऐकले आणि इंग्रजांच्या तळपायाच्या मस्तकाला गेली, गोळ्या सुटू लागल्या. पाहता पाहता जिवंत कारतूस शिंगरोबांच्या शरीरात घुसली, शिंगरोबांच्या अंगावरती खऱ्या अर्थानं गोळ्यांची बौछार झाली. शिंगरोबा खाली कोसळले, पण कोसळताना सुद्धा गोऱ्या अधिकाऱ्यांना उतरून गेले. अरे खऱ्या अर्थानं हा शिंगरोबाच्या अंगावरती तुम्ही गोळ्यांचा वर्षाव केला, शिंगरोबा कोसळला. पण लक्षात ठेवा, या भगव्या वाहणाऱ्या रक्तामधूनच उद्याचा पिवळा ध्वज परावर्तित होईल आणि इथून उधळणारा स्वातंत्र्याचा भंडारा असं म्हणते असा उसळला जाईल का त्या भंडाऱ्याच्या कणा कणामधून उद्याचे हजारो शिंगरोबा जन्म घेतील. अरे एक शिंगरोबा मारला तुम्ही, पण उधळणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यात ती ताकद आहे, अशा हजारो शिंगरोबा उभे राहतील आणि तुमच्याकडून आमचं स्वातंत्र्य मात्र हिरावूनच घेतील. पुढच्या काळामध्ये हीच शिंगरोबा धनगरांची प्रेरणा या हिंदुस्थानच्या मातीला चेतवणारी ठरली आणि स्वातंत्र्याचा यज्ञकुंड प्रभावित झाला. पण आजपर्यंत इतिहास आम्हाला समजलाच नाही. अरे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं, इतिहासाची पानं आमच्यापर्यंत कधी आलीच नाही, आम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाच नाही. आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं आजपर्यंत आम्ही उपेक्षित राहिलो, शोकांतिकाय. अहो लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं अंधश्रद्धेच्या विरुद्ध आसूड ओढून प्रबोधनाचं कार्य ज्यांनी केलं ते म्हणजे बाळूमामा, ज्यांनी खऱ्या अर्थानं अत्यंत लहान वयापासूनच समाजासाठी आपलं जीवन वाहिलं, समाज कल्याणासाठी आपलं जीवन यथार्थपणे पाहून घेतलं. नव्हे नव्हे तर भूता परस्पर मैत्र जीवांचे, खऱ्या प्राण्यांमध्ये देवत्व पाहणारे बाळूमामा. आणि जर आम्ही खऱ्या अर्थानं त्यांना जर चुकीचा नैवेद्य मांसाहार दाखवणार असू तर आमचा धर्म आम्हाला खरंच कळला का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा. लक्षात घ्या, वीर बापू वाटेगावकर, अहो परस्त्री म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या घरातली देवी आहे, त्या देवीचं ते रूप आहे. साक्षात खऱ्या अर्थानं तुळजाईची भवानी जर कुठं वास्तव्य करते तर ती आमच्या घरातल्या आई बाई आणि ताईमध्ये वास्तव्य करते. मग माझा स्वतःचा मुलगा जरी खऱ्या अर्थानं त्यांच्याकडं वाकड्या नजरेनं पाहणार असेल तर त्याला संपवण्याचं धारिष्ठ ठेवणारे वीर बापू वाटेगावकर हे धनगर समाजातील, म्हणजे इतिहास किती मोठा प्रगल्भ आहे. अहो हे सगळं सोडून द्या, पण आणखी पुढे जाऊन सांगतो, एकमेव असा काळ होता शिवरायानंतरचा एक काळ असा आहे जिथं खऱ्या अर्थानं उत्पन्नावर शेतसारा ठरवला जायचा. आज जर खऱ्या अर्थानं राजकारण्यांना वाटत असेल पुन्हा एकदा शिवरायांचं स्वराज्य अहिल्याबाईंचा तो प्रगल्भ काळ यावा, तर पुन्हा शिवरायांचं आणि अहिल्याबाईंचा चरित्राचा अभ्यास करावाच या राजकारण्यांना लागेल तरच, कारण शेतीच्या पावसाच्या पडणाऱ्या पाण्यावरती शेतसारा ठरवणारा तो काळ होता. मिरचीच्या देठाला हात लावू नये असा स्पष्ट आदेश अहिल्याबाईंनी शिवरायांप्रमाणे आपल्या सैन्याला दिला होता. अहिल्याबाईंचा काळ म्हणजे हजारो वर्षांना प्रेरणा देणारा काळखंड ठरला. अहो म्हणून तर त्यांनी खऱ्या अर्थानं कोणताही व्यक्ती हा जाती धर्मानं नाही ज्ञानानं परिपूर्ण होतो, ज्ञानानं श्रेष्ठ ठरतो ही भावना अंतकरणात जोपवून ज्ञानाची भंडारं सर्वसामान्यांसाठी खुली केली. म्हणून तर खऱ्या अर्थानं धर्मशाळा उभ्या केल्या, धर्मग्रंथांची जपणूक केली. आता ज्ञानवापीचं मध्ये जे प्रकरण झालं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आपल्या देशाच्या पाठीवरती जवळपास 30% महादेव भगवान परमात्म्याची मंदिरं जिवंत ज्वलंत ठेवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते एकटा अहिल्याबाईंनी केलं आहे, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणून तर असं म्हणावं लागेल, साक्षात खऱ्या अर्थानं भोलेनाथांची लेख या सृष्टीच्या पाठीवरती जगत कल्याण साधण्यासाठी आली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पण अहिल्याबाईंचे हे जे संस्कार आहेत, आज आपल्याला वाटतं अहिल्याबाई पुन्हा जन्माला याव्यात आणि अहिल्याबाईंनी पुन्हा एकदा हे स्वराज्य निर्माण करावं. पण लक्षात घ्या, आज स्वर्गाच्या मांद्या
प्रणालीमधून अहिल्याबाई सांगत असतील, अरे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या रक्षणार्थ मां अहिल्या लढली आहे, मां अहिल्या जन्माला यावी म्हणून 2023 मागणी वाढली आहे, पण पुनर्जन्माची गळ घालत उगाच आशा न वाढवाव्यात, अहिल्याबाई जन्माला येणार नाहीत आता, त्या घराघरात घडवाव्यात, आणि त्या जर घराघरात घडवायच्या असतील त्यासाठी माझ्या बहिणींनो आई आणि ताई म्हणून तुम्ही पुढे येणार त्या काळाची गरज आहे, कारण अहिल्याबाई घडल्या याचं कारण असं आहे, अहिल्याबाईंनी समाज कल्याणाचा वसा स्वीकारला यातच आपल्या जीवनाचं हित पाहिलं याचं कारण असं आहे, कारण त्यांच्या मागे